You're listening to ChiniMandi.com podcast. नायजेरिया डांगुट समूह तुंगा नसरावामध्ये साखर कारखाना उभारणार. केंद्र सरकारकडून निर्यातीसाठी साखर उचलण्यास कारखान्यांना 15 दिवसांची मुदतवाढ. कृषी निर्यातीने 3.75 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठणे हे चांगले लक्षण, नरेंद्र सिंग तोमर. ऊस थकबाकी प्रश्नी शेतकऱ्यांची निदर्शने. मुझफ्फरनगरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,100 कोटींची बिले अदा. मंदीच्या शक्यतेने कच्चे तेल $100 पेक्षाही खाली, आणखी दर घसरण्याची शक्यता. महाराष्ट्र अनेक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट, मुंबई आणि ठाण्यात आणखी 3 दिवस जोरदार बरसणार. ऊसासोबत कमी वेळात घेऊ शकता ही पिके, उत्पन्न वाढीसाठी ठरणार फायदेशीर. साखर निर्यातीबाबत कारखानदारांना दिलासा देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची मंत्री पियुष गोयल यांना विनंती. अशाच काही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या ChiniMandi.com ला आणि युट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.